ओतूर येथील ग्रामदैवत श्री कपर्दिकेश्वर मंदिरात श्रावणी सोमवारी भरणाऱ्या यात्रेस 5 ऑगस्ट रोजी सुरुवात झाली असल्याची माहिती कपर्दिकेश्वर देवधर्म संस्थेच्या वतीनं देण्यात आली आहे. श्री कपर्दिकेश्वर मंदिरात शिवलिंगावर तयार होणाऱ्या तांदळाच्या कलात्मक पिंडी पाहण्यासाठी आणि दर्शनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक हर हर महादेवचा जयघोष करीत ओतूरमध्ये दाखल होत आहेत. श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी श्री कपर्दिकेश्वर मंदिरात तांदळाच्या कलात्मक पिंडी तयार करण्यात येतात. श्रावणी सोमवार यात्रेनिमित्त श्री कपर्दिकेश्वर देवधर्म संस्था आणि समस्त ग्रामस्थ ओतूर यांच्या वतीनं विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात येतं. या निमित्तानं 5 ऑगस्टला पहिल्याच श्रावणी सोमवारी सकाळी 8 ते 11 विद्यार्थ्यांच्या दिंडी स्पर्धेचं आयोजनही करण्यात आलं होतं. दुसऱ्या सोमवारी सकाळी 9 ते 6 संगीत भजन महोत्सवाचं आयोजन, तसेच तिसऱ्या आणि चौथ्या सोमवारी यात्रेनिमित्त दुपारी 1 ते 5 जंगी कुस्त्यांचा आखाडा भरवण्यात येणार आहे आणि आलेल्या मान्यवरांचा विशेष सन्मान देखील करण्यात येणार आहे. ग्रामदैवत श्री कपर्दिकेश्वर महाराज दरवर्षी श्रावण महिन्यामध्ये या ग्रामदैवताची अतिशय मोठ्या प्रमाणात यात्रा होते. साधारणतः दरवर्षी 4 सोमवार येतात, कधी कधी असं एखादं वर्ष येतं की त्या वर्षी 5ही सोमवार पडतात. या 5ही सोमवारी या ठिकाणी भव्य प्रमाणात यात्रा भरली जाते. महिनाभराचं या यात्रेचं नियोजन यंदा 2019 हा श्रावण महिना यंदा 4 श्रावण सोमवार या श्रावण महिन्यात पडलेले आहेत. तर त्यातला पहिला आजचा श्रावणी सोमवार, या पहिल्या श्रावणी सोमवारी देवधर्म संस्था परिसरातील शाळा आणि शालेय विद्यार्थी यांच्या दिंड्यांच्या स्पर्धा आयोजित करते. परंतु आज अतिवृष्टी किंवा जास्त पाऊस असल्यामुळे जिल्हाधिकारी साहेबांनी सगळ्या शाळांना सोडून दिली, त्यामुळे आजच्या ह्या बाल दिंडी स्पर्धा आम्ही रद्द केलेली आहे. आणि भाविकांजवळ आता पाऊस थोडासा काळापेक्षा ओसरलेला आहे, भाविकांजवळ आता चांगल्या प्रमाणात वाढलेला आहे. न्यूज रिपोर्टर मनोहर हिंगणेसह कॅमेरामन प्रशांत मोरे, आज 24 तास, ओतूर. विविध क्षेत्रातील नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर आमचे व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. धन्यवाद.